आणि यानंतर काही बातम्या विस्तारानं. अगदी काही वेळातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार आहे. दिल्लीमध्ये शरद पवार आणि नितीश कुमार यांची बैठकही होईल. 2024 लोकसभा निवडणुकांवर चर्चा होणार आहे का या बैठकीमध्ये, यासंदर्भातलं प्रश्नचिन्ह कायम आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या सातत्यानं गाठीभेटी घेत आहेत. कालही दिल्लीमध्ये काही गाठीभेटी त्यांनी घेतल्या आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. या सगळ्या संदर्भातल्या अपडेट प्रशांत आपल्याला देत आहेत. प्रशांत, नितीश कुमार गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची महत्वाची भेट आहे. याच्या आधी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची पण त्यांनी भेट घेतलेली होती आणि आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा नितीश कुमार भेटत आहेत. बिहारमध्ये भाजपची 7 सीटनंतर नितीश कुमार यांचा हा पहिला दौरा आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची महत्वाची भेट आहे. काय या भेटीपासून? प्रशांतच्या आजूबाजूला वाद्यांचा फार आवाज येतोय, त्यामुळे त्याचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून भाजपची साथ सोडून राजदबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार यांचा हा दिल्ली दौरा. या दिल्ली दौऱ्यामध्ये ते अनेक विरोधकांच्या भेटी घेत आहेत. कालही त्यांनी अनेकांची भेट घेतली, त्यानंतर आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. 2024 निवडणुकांच्या दृष्टीनं, लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं विचार करता विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न नितीश कुमार करतायत का अशी चर्चा कालपासून सुरू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज होणारी ही भेट आणि बैठक महत्वाची मानली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.